नक्कीच काही अंदाज मुंबईत नाही आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाही हे सत्य. रात्री पण आज सकाळपासून अनेक आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदार गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे. ज्या प्रकारचं चित्र बाहेर निर्माण केलं जात या क्षणी की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल, त्याच्यामध्ये मला किंवा शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे काही बाबतीमध्ये, ते सुद्धा दूर होईल. आता आम्ही सगळे वर्षावर जातो. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे. आज सकाळपासून काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार साहेब असतील, दुसऱ्या काही सोया असतील, जयंतराव पाटील असतील, अजित दादा असतील, हे सगळे एकमेकांच्या संपर्कात आहे. महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं अशा प्रकारचं एक हालचाल गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार, त्यांचे प्रयत्न नक्की सुरू आहे. या पद्धतीनं तुम्हाला किंग मेकर होता येणार नाही, या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही आणि या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं.